पुणे पुण्यातली बातमी आता आपण बघितली की कशा रीतीनं तिकडे प्रशासनाला आदेश देण्यात आले आणि एकीकडे अंमलबजावणी सुरू आहे कोविड रुग्णालय उभारण्याची. पण त्याचबरोबर पुढची बातमी आपण बघणार आहोत, रिया चक्रवर्तीनं सुप्रीम कोर्टात दाखल केली होती याचिका आणि त्याच्यात नेमकं काय तिनं म्हटलंय याबद्दलची अधिक माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. तिनं असं म्हटलंय की माझ्यावरचे आरोप खोटे आहेत, मी सुशांतसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, सुशांत नैराश्यात होता असा दावा रियानं आपल्या याचिकेत केला आहे. या प्रकरणाचा तपास बिहारमध्ये निपक्षपातीपणे होऊ शकत नाही, त्यामुळे बिहारमध्ये झालेली FIR मुंबईत ट्रान्सफर करा अशी विनंती देखील रियानं कोर्टाकडे केली आहे आणि यावर आजच सुनावणी घ्या अशी विनंती रियाच्या वकिलांकडून कोर्टाला करण्यात आल्याचं कळतंय. अधिक माहिती घेणार सागर कुलकर्णी, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सागर, आपण बघतोय रियानं आता हळूहळू पावलं उचलायला गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न केलेले दिसत आहेत वाचण्यासाठी आणि आता तर तिचं म्हणणं आहे की माझ्यावर लावलेले आरोप हे खोटे आहेत. कशा रीतीनं ती बचाव करते आणि त्यासाठी काय काय हालचाली सध्या सुरू आहेत, सुप्रीम कोर्टाकडे देखील तिनं हा जबाब नोंदवल्याचं कळत आहे. रियाच्या वतीने त्यांच्या वकिलांनी जी काही आज भूमिका आहे ती कोर्टासमोर स्पष्ट करतील अशी अपेक्षा आहे. रियाचं असं म्हणणं आहे की पटना इथे जी कोर्टाची केस दाखल पोलिसांमध्ये जी तक्रार दाखल आहे त्याच्याऐवजी ती मुंबईमध्ये घेण्यात यावी तशा स्वरूपाची विनंती देखील करण्यात आलेली आहे. अर्थात या संदर्भात सुप्रीम कोर्ट काय भूमिका घेते याकडे आज लक्ष आहे. तात्काळ या संदर्भात आज निकाल अपेक्षित करण्यात येत आहे तर रियाच्या वतीने तशी विनंती करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात आज नेमकं कोर्टात काय घडतं हे पाहावं लागणार आहे. जर तसं झालं तर मग मात्र पुढच्या ज्या काही चौकशी आहेत किंवा पुढच्या ज्या काही जबाब नोंदवून घ्यायचा आहे प्रकार जो आहे तो मुंबईच्या दिशेने घडेल, वेगवान घडामोडी घडतील. तूर्तास तरी ज्या सगळ्या महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्थानी आहेत ते पटना पोलीस, कारण की पटना पोलिसांच्या वतीने गेल्या 2-3 दिवसांमध्ये वेगवेगळ्या लोकांची चौकशी करण्यात येत आहे, जबाब नोंदवून घेतले जात आहेत. त्याच अनुषंगाने रियाच्या वतीने विनंती करण्यात आलेली आहे. ते नेमकी कोर्टात आज काय घडतं हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद सागर या माहितीबद्दल. आपण बघतोय रियानं नेमकं काय म्हटलंय आणि त्यासंदर्भात आज सुनावणी होण्याची देखील शक्यता आहे. धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल. पुढची बातमी आपण बघणार आहोत, कारण अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाही याबद्दल आता सुप्रीम कोर्टाचा आज निर्णय येऊ शकतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचं, शिक्षक वर्गाचं, सगळ्यांचंच लक्ष आजच्या निर्णयाकडे असणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं कालच आपली भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे कोर्टासमोर सादर केली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा या विद्यार्थ्यांचं करिअर घडवण्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाच्या असतात, त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणं गरजेचं आहे. CBSE, ICSE या परीक्षांची तुलना त्यांच्याशी केली जाऊ शकत नाही असंही आयोगानं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. अधिक माहितीसाठी जातोय प्रशांत लीला रामदास, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष असेल, साधारण किती वाजता सुनावणी अपेक्षित आहे असं म्हणता येईल? ज्या पद्धतीनं माहिती मिळते की UGC आपलं प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात सादर केलेलं आहे आणि आपण जसा उल्लेख केला त्यांनी स्पष्ट केलं आहे की अंतिम वर्षाच्या परीक्षा अत्यावश्यक आहे, त्याशिवाय महत्वाचं म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्यांचं मूल्यांकन केलं जाऊ शकत नाही आणि त्याचमुळे त्यांनी ज्या प्रकारचं प्रतिज्ञापत्र स्पष्ट केलं आहे की यावर्षी अंतिम परीक्षा घेण्यात यायला. पण महत्वाचं म्हणजे या संदर्भात ज्यांनी या निर्णयाच्या विरोधात जे UGC निर्णय घेतलेला आहे की सर्व अंतिम परीक्षा घ्याव्या अंतिम पदवीच्या संदर्भातल्या, त्या संदर्भात विरोधात याचिका दाखल झाल्या. काही 7 राज्यांनी आणि सोबतच महाराष्ट्रातील युवा सेना आणि आदित्य ठाकरे यांच्या वतीने देखील याचिका दाखल करण्यात आली आहे. साधारणतः सकाळी 11 नंतर या याचिकावरती सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं याकडे सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे, कारण की या विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अत्यंत महत्वाचा निर्णय असेल, कारण की अंतिम परीक्षा होतात की नाही होतात यावरती सुप्रीम कोर्ट कुठल्या प्रकारचा निर्णय देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. स्टुडिओ. धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल. त्यामुळे विद्यार्थ्यांचं लक्ष असेल आजच्या निर्णयाकडे. साधारण 11 वाजल्यानंतर या सगळ्या प्रक्रियेला कदाचित सुरुवात होईल आणि अंतिम वर्षाच्या परीक्षांवर नेमकं सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे ते आज कळण्याची शक्यता आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत नागपूरमध्ये, कारण आज स्मार्ट सिटी संचालकांची तिथे बैठक होतीय आणि बैठक वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त होतीय. या बैठकीमध्ये महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या CEO पदी नसतानाही घेतलेल्या निर्णयांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव आहे. महापौर संदीप जोशी यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पात आयुक्तांनी CEO नसतानाही जे निर्णय घेतले त्याबद्दल पोलिसात तक्रार केली आहे. गेल्याच बैठकीत मुंडे यांना हटवून कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोने यांना CEO पदाचा कार्यभार देण्यात आला होता. या बैठकीत मुंडेंनी घेतलेल्या निर्णयांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव आहे, त्यामुळे ही बैठक आज वादळी ठरण्याची शक्यता अधिक आहे.
त्यामुळे नागपूरमधून आलेली ही आता महत्त्वाची बातमी. स्मार्ट सिटी संचालकांची आज बैठक होते. प्रशांत मोहिते आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय तपशील मिळतोय? साधारण किती वाजता बैठक आहे? रेणुका, नागपूर महानगर कार्यालयात स्मार्ट सिटी संचालकांच्या बैठकीला आज दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. मागच्या बैठकीत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना कंपनीच्या सीईओ पदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांच्या 3 महिन्याच्या सीईओ पदाच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या निर्णयावर संचालकांनी आक्षेप घेतला होता. या प्रकरणावर कायद्यांचा सल्ला घेतल्याने निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत अहवाल आज होणाऱ्या बैठकीत सादर होण्याची अपेक्षित असल्याने ही बैठक आज वादळी ठरू शकते. धन्यवाद.